नमस्कार, मी चंद्रशेखर बांगे। आता आपण आहोत निवडुंगा विठोबा मंदिर नानापेठ या ठिकाणी। या ठिकाणी काल रात्री श्री संत श्री तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी विसावाला आलेली आहे। आज दिवसभर या ठिकाणी पालखी दर्शनासाठी राहणार असून दुपारी 2 वाजता या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सर व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत। त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रचंड कडक बंदोबस्त ठेवलेला आहे। सर्व भाविक आपण पाहू शकता रांगेमधून या ठिकाणी दर्शन घेत आहेत। या ठिकाणी विठोबा मंदिरामध्ये अत्यंत शांत वातावरणामध्ये या दर्शन सुरू आहे। साधारण दुपारी 2:30 सुमारास या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सर व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत। रामकृष्ण हरी माऊली मी सुनील टेंबे, आपण पाहत आहात महाराष्ट्रालाय आणि मी घेऊन आले पुन्हा एकदा लाईव्ह आली संत श्रीष्ट तुकाराम महाराजांची पालखी या गुरुगा विठोबा मंदिरामध्ये दाखल झालेली आहे रात्री। आणि सकाळपासून पुणेकरांनी पादुकांचे दर्शन करण्यासाठी गर्दी केलेली आहे। या ठिकाणी एक युवा आहे अनिल गोटवाणी, अनिल गोटवाणी आणि इनेश गोटवाणी। अरे वाटत काय आम्हाला कोणची पालखी आहे? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। या ठिकाणी तिथे काही स्वयंसेवक आलेले आहेत विठोबा मंदिरातले, काय सांगतात एनएसएसमधून कार्यरत आहे। तरी ते तिथं मी कंप्लीट 2 दिवस झालं तिथला पूर्ण कार्यक्रम करतो एकदम व्यवस्थितपणे सहकार्य करतात सर्व लोक आणि एकदम सुविधा ओके आहे। भाविकांची सेवा करताना येस येस भाविकांची सेवा करताना आनंद वाटतो एकदम छान। आणि पालखी ही जी आहे कधी रवाना होणार आहे? पालखी जास्त काही इथून रवाना होईल हडपसर मार्गे सासवड, हडपसर मार्गे उद्या सासवडला रवाना होणार आहे। आणि आपण पाहू शकता की या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये पुणेकरांनी गर्दी केलेली आहे आणि लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। या ठिकाणी निखिल गोया हा बोलो25 वर्ष झालं आणि वारीत सहभागी झाल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो, आनंद वाटतो आमची बरोबर जास्त त्यानंतर तांबे बर त्याच्यानंतर मला दोन मुलं आहेत बर आणि आमचा धंदा हा परंपरेचा वाद्याचा धंदा आहे। परंपरा वाद्याचा धंदा आहे, अभंग होऊ द्या ना। हा हा
तर मला या सेवेची फार पहिल्यापासून आवड होती आणि आवड असल्यामुळे आम्ही कुठल्या कार्यक्रमाला पूजा असून जागरण असून आम्ही भजनाला जातो. एक भजन होऊ द्या विठोबाचं. आता विठोबा मंदिरात बसलेला आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पादुका पण या ठिकाणी आहे. तुम्ही पण म्हणा विठ्ठला नाम तुझे चांगले विठ्ठला नाम तुझे चांगले मन माझे रमले ऐकता मन माझे रमले नाम Vitala Magia Bobadiya Bola Magia Bobadiya Bola Gata Ina Kenit Gale Gata Ina Kenit Gale Meri Hari Hari Manale मेरी हरी हरी मनावे कित जावे विठला अरे विठला 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 माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला गाता येईन तेनी ती गावे गाता येईन मेरी हरी हरी मनावे मेरी हरी हरी मनावे चित जावे बा चित जावे बा विठला 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 माझिया बोबडिया बो माझिया बोबडिया बोला दान मान देणे देवा आ आ आ आ दान मान देणे देवा नामा विनवे तो केशवा विठला 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 माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला. धन्यवाद झालं माऊले तुमचा आम्हाला ऐकून शुभेच्छा तुम्ही म्हणतो ना अजून एक म्हणणार आहे आम्हाला दयाची द्वारी सोन्या दयाची द्वारी
करिल तो काए नोए महाराज करिल तो काए नोए महाराज करिल तो काए नोए महाराज आई आई से बोले रे ना बोले करिल तो काए नोए महाराज करिल तो काए नोए महाराज दयानी गातली मुक्ति जीवानी दयानी गातली मुक्ति जीवानी मिलविली मांडी वैश्वाती मिलविली मांडी वैश्वाती करिल तो काए नोए महाराज करिल तो काए